तर आपले सहकारी प्रवीण मुधोळकर आहेत, त्यांच्यासोबत ऍडव्होकेट उज्ज्वल निकमजी आहेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. प्रवीणजी यांच्याकडे उज्ज्वल निकम माझ्यासोबत आहेत, त्यांना विचारूया की ज्या पद्धतीनं आता निकाल आलेला आहे आणि मोठ्या बेंचकडे हे प्रकरण जाणार आहे आणि यासोबतच अध्यक्षांच्या भूमिकेबद्दल जे प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित करण्यात आले होते, राज्यपालाच्या भूमिकेबद्दल जे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे, त्या संदर्भात सुद्धा उज्ज्वल निकम यांनी यापूर्वी निरीक्षण नोंदवले होते. आणि उज्ज्वल निकम जे सांगतायत सकाळपासून त्या संदर्भामध्ये जाणून घ्या. उज्ज्वल निकम आपल्यासोबत, त्यांना विचारूया. सर, सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. एखाद्या प्रकरणामध्ये जेव्हा वेळ लागतो तेव्हा जेव्हा हा निकाल लागेल तेव्हा हे सरकार संपलेलं असेल आणि आणि 5 वर्ष कम्प्लीट झालेले असेल तेव्हा जस्टिस डिले जस्टिस डिनाईड असं या ठिकाणी अर्थ घेता येतो का? कारण की निकाल लागेपर्यंत सगळं सरकारचं कार्यकाळ संपलेलं असेल. नाही, असं आहे की हे सरकार हा कायद्याचा मुद्दा आहे आणि हा याचा परिणाम फक्त या सरकारवरती होईलच असं नाही की भविष्यातही इतर सरकारांवरती होऊ शकतो. आणि म्हणून ज्यावेळेला न्यायालय एखाद्या बाबीचा विचार करतं की ह्या निकालाकरता आणखी न्यायाधीशांची संख्या वाढवणं जरुरीचं आहे, कारण पूर्वीचा निकाल हा 5 जणांच्या घटनापीठाने दिलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्या निकालाबद्दल पुनर्विचार होणं जरुरीचं आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं सकृतदर्शनी मत आहे. आणि त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की हा नबाम रबियाचं प्रकरण हे 7 न्यायाधीशांकडे सोपवण्यात यावं. सर, आता या प्रकरणामध्ये 3 न्यायमूर्ती आणखी येतील आणि 3 न्यायमूर्ती आल्यानंतर नवं बेंच तयार होईल आणि किती वेळ लागू शकतो या संपूर्ण प्रकरणामध्ये निकाल यायला? आता याला निश्चित वेळ लागेल, किती वेळ लागेल हे आज सांगता येणं कठीण आहे. कारण असं की 7 न्यायाधीशांची नियुक्ती म्हणजे हे 4 ऑलरेडी आहेतच, 1 रिटायर झाले, 3 नवीन न्यायाधीश येतील, आता हे 4च कायम त्यातील राहतील का हेही सांगता येणार नाही. हे सर्वोच्चांच्या मुख्य न्यायाधीशांवरती अवलंबून आहे, पण असं वाटतं की यातील 4 न्यायाधीश कायम राहतील, जे 1 रिटायर होतील ते सोडून बाकी जे 3 लोकांची नवीन न्यायाधीशांची भरती होईल. सर, या प्रकरणामध्ये राज्यपालांसंदर्भामध्ये जे ज्या पद्धतीने निरीक्षण नोंदवले आहे सुप्रीम कोर्टानं आणि राज्यपालांची जी भूमिका होती, राज्यपाल हे दूत असतात आणि राज्यपाल हे ज्या पद्धतीनं भूमिका असते राज्यपालांची आणि राज्यपालांनी या प्रकरणामध्ये जी भूमिका घेतली आहे ती कुठेतरी घटनेच्या विरोधी होतं असं स्पष्ट निरीक्षण सुप्रीम कोर्टानं या प्रकरणावर नोंदवलेलं आहे. या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? राज्यपालांची कृती ही पूर्णतः अयोग्य ठरवलेली आहे, कारण महाराष्ट्र सत्ता एक मात्र सर्वोच्च न्यायालयाने बाब स्पष्ट केली की राज्यपालांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय देखील विशेष सत्र बोलवता येतं, परंतु त्यांच्याजवळ पुरेसे तशी तथ्य हवीत. परंतु सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी बघितलं की महाराष्ट्राच्या राज्यपालांकडेही पुरेशी तथ्य नव्हती, म्हणून त्यांची कृती त्यांनी अयोग्य ठरवली. सर, या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंनी जर ज्यावेळी पुढं येऊन ते पुढं आले, राजीनामा त्यांनी दिला, जर त्यांनी त्यावेळी राजीनामा नसता दिला तर पुन्हा त्यांना रिस्टोअर करता आलं असतं आणि उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री आता या घडीला करता आलं असतं. जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा नसता दिला तर आजची स्थिती काय असती? नाही, त्यांनी जर राजीनामा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला नसता तर कदाचित आज त्यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं सरकार सर्वोच्च न्यायालयाला नबाम रबियाच्या खटल्यानुसार त्यांची पुनर्स्थापना करता आली असती आणि ते कामकाज पाहू शकले असते. सर, या प्रकरणामध्ये जे निरीक्षण नोंदवलेली गेली आहे आणि घोडेबाजार देशभरामध्ये अनेक ठिकाणी होतं आणि आरोप प्रत्यारोप होऊ लागले होते की खूप राज्यांमध्ये आमदार निवडून आले, एका पक्षात सरकार झालं, नंतर दुसऱ्या पक्षानं आमदार फोडले, अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं सरकार पालटल्या गेली. हा जो निकाल आलेला आहे आजचा, यामुळे काय फरक पडेल देशभरामध्ये लोकशाहीसाठी, लोकशाही बळकट होण्यासाठी काय फरक पडेल? नाही, असं आहे की व्हीप नेमण्याचा अधिकार पॉलिटिकल पार्टीकडे आहे, त्याच्यामुळे पक्षात जरी दुफळी माजली तर पक्षाचे आमदार हा निर्णय घेऊ शकत नाही, म्हणून पक्ष हा श्रेष्ठ आहे हे सर्वोच्च न्यायालयाने आजच्या निकालामुळे बाब स्पष्ट झाली.